Brought to you by Techno Spark 20 series smartphones. एवढी पडत नाही ते शेतकऱ्याचं मात्र केलेलं हा या सरकारनं एवढी मत पडत नाही ते तुम्ही स्वप्न सुद्धा घेऊ नका. आमचं माढा तालुक्याचं 20 कोटी रुपये नुकसान केलंय. निंबाळकर साहेबाला किती वेळा आम्ही मांडले नाही काय केलंय. असं काय सुद्धा समजायची विरोधकाची एक मिनिट माझ्याकडे पुरावा आहे. चेक दिले आम्ही चेक बी भरले त्या कंपनीनं रुपयाही आम्हाला दिलेला नाही. माझा राजकारणाचा हेतू कधीही नाही. मी ग्रामपंचायतीचा मेंबर सुद्धा नाही. कधी कुठल्या पुढाऱ्याच्या मागं बी पळत नाही. सर्वसामान्य शेतकरी आहेत मी. तुमचा हा आणि राग कुणावर आहे केंद्र सरकारवर आरोप आहे की त्यांनी जर समजा कंपनीला जर मंजुरी दिली नसती बाबा ही औषधी वनस्पती लावा म्हणून तर आम्ही लावली नसती. आणि श्रीबाजी नाईक साहेब आमच्या प्लॉटवर पाहणी केले आणि त्यांनी पाहणी करून सांगितले तिथं काय केलं कंदरला कार्यक्रम घेतला शेतकरी मेळावा घेतला आणि लागणी करा आम्हाला प्रवर्तन केलं लागणी केली आम्ही. मग मला एकच म्हणायला पाहिजे होतं केंद्र सरकारने आमच्यावर जर विश्वास टाकून सैनिक करायला लावली ती नसती तर आम्ही केलीच नसती. आम्ही कंपनीला कोणाला मीठ घालत नाही कंपनीच्या. मग नाईक साहेबाला आम्ही भेटलो गोव्याला गेलो. श्रीपाजी नाईक साहेब आम्ही गोव्याला गेलो. मग गोव्याला सुद्धा त्यांनी ते चेअरमनला बोलवून घेतलं आणि तिथं बोलवून घेऊन सैन आमच्या शेतावरीची बाबा पेमेंट करतो म्हणले होते ती तुम्ही 50% तरी देतो म्हणले पण त्यांनी काही दिलं नाही. मग लिंबाळकर साहेबाशी भेटलो आम्ही तिथं बी गेलो. ते बी म्हणले बघू घेऊ काय करू असं म्हणले. परवा पिंपळनेरच्या कार्यक्रमात हिथं खासदार निंबाळकरांवर राग आहे का किंवा राग कुणावर नाही. माझं 22 लाख रुपये पेमेंट त्यांनी द्यावा केंद्र सरकारची आहे कंपनी ह्यानं मला कोणाचा राग नाही. माझं मतदान म्हणजे असं काय चंद्रकांत दादा बोलत असताना कुणी आढळलं का बोलायला काय सुद्धा नाही काय नाही डायरेक्ट तुमचा आरोप नाही तुमची व्यथा तुम्ही म्हणली व्यथा काय त्याच्याबद्दल तुमच्या हे नाही. तुम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला का चंद्रकांत दिला आल्यानंतर तुम्हाला कुणी बाहेर काढलं काय कशासाठी आरावी झाली काय कारण काय नाही कोणीच नाही काय कोणी कोणी नाही कोणी कोण नाही केलं काय सुद्धा कोणीच नाही केलं नाही कोणीच काय म्हणली नाही. असं आहे की ही काही पद्धतीच नाही ना. त्यांनी असं म्हणायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमानंतर मी थांबतो जसं आत्ताही थांबलो आहे ना मला घाई आहे तरी थांबलो
निवेदनं घेतो, चर्चा घेतो. त्याचा मुद्दा तुम्हाला कळला असेल तर मला समजून सांगा, मला तर कळलाच नाही. म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता, उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा होता, प्रश्न आहे. आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की 100% मतं मिळणार आहेत, हे 35-40% मतं अशी असतीलच की जे सहमत नाहीत आमच्याशी, नाही आहेत सहमत. पण सहमत आहे, मला वर्षाला 6,000 रुपये गेले 5 वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती वाहावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं असं, मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. महाराष्ट्रातल्या केंद्राने मदत केल्यामुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या, त्यामुळे काही लाख हेक्टर पाण्याखाली आलं असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. असं म्हणणारा शेतकरी असणारच ना की जो म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं. पण तरीही त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं, अजूनही मी चाललो आहे बाहेर बघायला, तर मी त्याच्याशी बोललो असतो.